वेलकम टू खान्स क्रॉप एकेडमी। गुड मॉर्निंग स्टूडेंट। हाय, वी आर गोइंग टू लर्न स्टैंडर्ड 11 एग्रीकल्चर साइंस एंड टेक्नोलॉजी एंड क्रॉप साइंस पेपर सेकंड। विद्यार्थी मित्रांनो, अपन क्रॉप साइंस आणि एग्रीकल्चर साइंस एंड टेक्नोलॉजी या विषयाचा अपन सायमल्टेनियसली घेत आहो, कारण सारखं सिलेबस आहे, सेम सिलेबस आहे। तर तुम्हाला आणखीन एक वेळेस सिलेबस दाखविणार आहे, तर ते तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन रेडी रहा। तर आपल्याला सुरू करायचं आहे टिलेज या क्रॉप प्रोडक्शन अँड ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी यामध्ये चॅप्टर नंबर 9 टिलेज म्हणून आहे, त्याचबरोबर क्रॉप सायन्स पेपर सेकंड मधलं 11 नंबर चॅप्टर टिलेज आहे। तर टिलेज मीन्स मशागत। टिलेज म्हणजेच काय मराठीमध्ये? आपण मशागत म्हणजे जमिनीची मशागतबद्दल आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे। त्या अगोदर आपण आपलं सिलेबस बघूया। क्रॉप सायन्स पेपर फर्स्ट, क्रॉप सायन्स पेपर फर्स्टमध्ये चॅप्टर 9 आहेत एकूण। त्यामध्ये चॅप्टर नंबर 1 मॉर्फॉलॉजी आहे, हे बायोलॉजी रिलेटेड आहे, हे आपण बघितलेलं नाही। नंतर चॅप्टर नंबर 2 फिजिओलॉजिकल फंक्शन्स, प्लांटचे फिजिओलॉजिकल फंक्शन काय ते। चॅप्टर नंबर 3 क्लायमेट चॅप्टर, हे पण झालेलं आहे आपलं क्लायमेट। चॅप्टर नंबर 4 सॉइल, हे पण झालेलं आहे, टिक करून घ्या। 5 चॅप्टर नंबर 5 क्रॉप न्यूट्रियंट्स, हे चॅप्टर झालेलं आहे। चॅप्टर नंबर 6 मॅन्युअर्स, हा चॅप्टर झालेला आहे। चॅप्टर नंबर 7 फर्टिलायझर, हा पण झालेला आहे। चॅप्टर नंबर 8 सॉइल वॉटर प्लांट रिलेशन, हा जो आहे हे आपलं वॉटर कंजर्वेशनमध्ये झालेलं आहे। आणि चॅप्टर नंबर 9 ड्रेनेज म्हणून झालेलं आहे। म्हणजे यापैकी दोनच चॅप्टर आपले राहिलेले आहेत, कारण हे बायोलॉजी रिलेटेड आहेत। नंतर पेपर सेकंडमध्ये आणखी 9 चॅप्टर आहेत, त्यामधले कोणकोणते झाले ते टिक करून घ्या। कन्फ्यूज व्हायचं काम नाही, कारण फर्स्ट अँड सेकंड असं चॅप्टर नंबर सिरियली घेतलेले आहेत, म्हणजे कन्फ्यूज होण्याची गरज नाही की आज चॅप्टर नंबर फर्स्टचा आहे का, पेपर फर्स्टचा आहे का सेकंडचा आहे। कारण की 1 to 9 हे पेपर फर्स्टमध्ये आहेत आणि 10 to 18 हे सेकंड पेपरमध्ये आहे। तर चॅप्टर नंबर 10 सीड हा आपलं चॅप्टर झालेला आहे, आणि चॅप्टर नंबर 11 टिलेज हे आपण सुरू करत आहो। नंतर 12 चॅप्टर वीड हे राहिलेलं आहे। 13 नंबर चॅप्टर इरिगेशन झालेलं आहे। 14 नंबर चॅप्टर सॉइल कन्झर्वेशन झालेलं आहे। आणि 15 नंबर क्रॉपिंग सिस्टीम हे जस्ट आता आपलं संपलेलंच आहे। आणि 16 नंबर हार्वेस्टिंग हे बाकी आहे। चॅप्टर नंबर 17 क्रॉप इम्प्रूव्हमेंट हे बाकी आहे। आणि चॅप्टर नंबर 18 हे आपलं राहिलेलं आहे, इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल डिसीज अँड फील्ड। तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही, क्रॉप सायन्सचा हा सिलेबस आहे 11वीचं। त्याचबरोबर आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचंही बघू की कोणकोणते चॅप्टर आहेत। तर ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे क्रॉप प्रोडक्शन याचं जे सिलेबस आहे, चॅप्टर नंबर 1 रॉक अँड सॉइल झालेलं आहे। चॅप्टर नंबर 2 वेदर अँड क्लायमेट झालेलं आहे। 3 ॲग्रिकल्चर अ मॉडर्न ॲप्रोच हे बाकी आहे, कारण क्रॉप सायन्सला हे नाही आहे म्हणून आपण घेतलेलं नाही। चॅप्टर नंबर 4 सीड झालेलं आहे। चॅप्टर नंबर 5 सोईंग झालेलं आहे। आणि चॅप्टर नंबर 6 प्लांट न्यूट्रिशन झालेलं आहे। चॅप्टर नंबर 7 इरिगेशन मॅनेजमेंट हे पण झालेलं आहे। चॅप्टर नंबर 8 क्रॉपिंग सिस्टीम झालेलं आहे। आणि 9 चॅप्टर नंबर 9 टिलेज हा आपलं सुरू आहे। तर सिरियली आपण हे घेत आहो ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं। तर आता 10, 11, 12, 13, 14, 15 हे सगळं बाकी आहे। तर आपण चॅप्टर नंबर 9 बघत आहो ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनं, आणि क्रॉप सायन्सचं 11 चॅप्टर आपण बघत आहोत टिलेज म्हणून। म्हणजे सेम सिलेबस जे आहे ते अगोदर आपण कवर करत आहो। तर बघूया आपण व्हॉट इज मीन बाय टिलेज। व्हॉट इज मीन बाय टिलेज? टिलेज ऑफ द सॉइल कन्सिस्ट ऑफ ब्रेकिंग द हार्ड अँड कॉम्पॅक्ट सरफेस टू अ सर्टेन डेप्थ अँड अदर ऑपरेशन दॅट आर फॉलोड फॉर ब्रिंगिंग द सॉइल
इन अ गुड फिजिकल कंडिशन, इन अ गुड फिजिकल कंडिशन दैट इज अ फाइन टिल फॉर प्लांट ग्रोथ। तर विद्यार्थी मित्रांनो, टिलेज म्हणजेच काय की जमिनीची जमिनीचा हार्ड स्ट्रक्चर आपण काय करणे, ब्रोकन डाऊन करणे आणि त्याची अशी मशागत करणे की जमीन भुसभुशीत होईपर्यंत त्यावर जे आपण ऑपरेशन करतो ते सगळे ऑपरेशन म्हणजेच टिलेज ऑपरेशन, त्याला आपण टिलेज ऑपरेशन असं म्हणणार की ही जमिनीची मशागत आपण जमीन भुसभुशीत होईपर्यंत जे काही आपण कार्य करतो हे सगळं कार्य म्हणजे टिलेज ऑपरेशन। तर टिलेज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑपरेशन डन इन द फील्ड। तर शेतामध्ये मशागत करणे फार गरजेचं असतं आणि फार क्रॉप प्रोडक्शनमधलं फर्स्ट ऑपरेशन म्हणजेच टिलेज ऑपरेशन आहे, याशिवाय आपण पुढचे कार्य करू शकत नाही। तर हे फार महत्त्वाचं चॅप्टर आहे आणि फार इंटरेस्ट येणार तुम्हाला, आपण सगळं व्यवस्थित बघणार। टिलेज म्हणजेच आता काय की जमीन जोपर्यंत भुसभुशीत होत नाही तोपर्यंत जे कार्य आपण करतो त्यासाठी ते सगळे कार्य म्हणजेच टिलेज ऑपरेशन म्हणतो आपण, मशागत कार्य असं म्हणतो आपण। तर जमिनीची मशागत करणं फार गरजेचं असतं। इट कन्सिस्ट ब्रेकिंग द हार्ड अँड कॉम्पॅक्ट सरफेस टू सर्टन डेप्थ अँड अदर ऑपरेशन दॅट आर फॉलोड फॉर ब्रिंगिंग द सॉइल इन अ गुड फिजिकल कंडिशन। तर टिलेज ऑपरेशन म्हणजे जमिनीचं थर जे हार्ड आहे कॉम्पॅक्ट आहे ते काय करणे, ब्रोकन डाऊन करणे आणि त्यावर असं ऑपरेशन करणे की ती जमीन अशी भुसभुशीत होईपर्यंत लक्षात। तर त्याला पण दुसरे कार्य फक्त नांगरणीच होत नसतं, नांगरणी करणे म्हणजे फक्त हार्ड स्ट्रक्चर फोडणे, कॉम्पॅक्ट असलेलं ब्रोकन डाऊन करणे आणि नंतरचे जे काही ऑपरेशन करतो आपण, जमीन ब्रिंगिंग द सॉइल गुड फिजिकल कंडिशन, ती भौतिक रचना जमिनीची जी आहे ते चांगली होईपर्यंत आपण जे कार्य करतो हे सगळं टिलेज ऑपरेशनमध्ये मोडतात। तर टिलेज ऑपरेशनचे जे प्रायमरी ऑपरेशन आपण जे करतो ते नांगरणी वगैरे, ते लोखंडी नांगरणी किंवा ट्रॅक्टरनी किंवा अन्य जे कार्य करतो आपण, ढेकळे फोडणी वगैरे सगळं टिलेज ऑपरेशनमध्ये येतं। ह्या पद्धतीनं कुळणी करणे, नांगरणी करणे हे सगळं टिलेज ऑपरेशनमध्ये मोडतं। तर नेक्स्ट डेफिनेशन आपण बघणार आहोत सॉइल टिल्थ। सॉइल टिल्थ, द टर्म सॉइल टिल्थ मीन्स टू एक्सप्रेस सॉइल कंडिशन रिझल्टिंग फ्रॉम आफ्टर टिलेज ऑपरेशन नोन ॲज सॉइल टिल्थ। सॉइल टिल्थ म्हणजे काय आहे हे शब्द आपण एक उच्चार काढतो आपण, काय जमीन तयार झाली, काय जमीन भुसभुशीत आहे असं जे टर्म वापरतो आपण, हे टर्म कधी निघणार आहे की आपण एक्सप्रेस करतो काय जमीन चांगली तयार झाली बाबा, काय नरम सूत आहे बाबा। तर हे कधी करतो आपण की जेव्हा ऑपरेशन झाल्यानंतर जी कंडिशन दिसतं आपल्याला, त्याचं आपल्याला परिणाम दिसतं मशागतीचं, तर ते मशागतीचा परिणाम आपण एक्सप्रेस करतो, ते जे टर्म आहे त्याला आपण काय म्हणतो, सॉइल टिल्थ। देर आर टू टाईप ऑफ सॉइल टिल्थ, गुड सॉइल टिल्थ अँड बॅड सॉइल टिल्थ। आता या दोन्ही पद्धतीनं आपण एक्सप्रेस करतो, काय चांगली जमिनीची मशागत झाली असं म्हणतो आपण, दुसरं काय म्हणतो, काय जमीन हो ढेकळेच आहेत सगळं, तर म्हणजे काय झालं, बॅड सॉइल टिल्थ। आपण ऑपरेशन दिलं पण ते व्यवस्थित जमीन लायक व्यवस्थित झालं नसेल, जमीन चांगली तयार झाली नसेल, तर त्याला बॅड सॉइल टिल्थ असं म्हणणार आपण। सॉइल इज सेड टू बी इन अ गुड टिल्थ व्हेन इट इज सॉफ्ट फ्रेबल प्रॉपरली इरेटेड। मग आता गुड सॉइल टिल्थ कधी म्हणणार आपण, जेव्हा जमीन सॉफ्ट असणार, असं नरम होणार, फ्रेबल असणार, इरेटेड असणार, अशा वेळेस आपण काय म्हणणार की गुड सॉइल टिल्थ म्हणणार, काय म्हणणार, गुड सॉइल टिल्थ। तर या पद्धतीनं हे सॉइल टिल्थ हे शब्द यामध्ये येणार आहे। तर सॉइल टिल्थ म्हणजे आपण मशागत केल्यानंतर जी कंडिशन निर्माण होणार आहे, जे टर्म वापरणार ते सॉइल टिल्थ म्हणून आपण वापरणार। तर हे जमीन व्यवस्थित सॉइल टिल्थ म्हणजे भुसभुशीत असं झालेलं, याला काय म्हणणार आपण, गुड सॉइल टिल्थ। कशी दिसत आहे, एकदम फाईन दिसत आहे जमीन, आहे ना, चांगली मशागत अशी दिसत आहे आपल्याला, याला काय म्हणणार आपण, गुड सॉइल टिल्थ। आणि जेव्हा ढेकळे असतात त्याला बॅड सॉइल टिल्थ म्हणणार। देन ऑब्जेक्टिव्ज ऑफ टिलेज ऑपरेशन, मग हे टिलेज ऑपरेशन का करायचं आपण, का करायचं, का त्याचे उद्देश काय आहे।
द व्हेरियस ऑब्जेक्टिव्ज ऑफ टिलेज आर एज फॉलो. तर याचे बरेच उद्देश आहेत. तर पहिलं उद्देश आपण बघू, टू मेक द सॉइल लूज अँड पोरस. पहिलं उद्देश काय, जमीन भुसभुशीत करणे, हा पहिला उद्देश आहे मशागतीचं. दुसरा उद्देश आहे टू एरेट द सॉइल. एरेट द सॉइल, तर जमिनीमध्ये असा हवा खेळती असायला पाहिजे, भुसभुशीत आहे ना, एरेटेड द सॉइल. देन थर्ड, टू इन्क्रीज द सॉइल टेम्परेचर. इन्क्रीज द सॉइल टेम्परेचर, आपण व्यवस्थित टिलेज ऑपरेशन दिलं तर पूर्ण जमीन अशी गरम होणार, तापणार आहे ना, आणि जमीन तपणे फार गरजेचं असतं बी वापण्यासाठी. जेव्हा पाऊस येणार, नंतर त्याचं टेम्परेचर मेंटेन होणार, बी लागवड करणार, वापून निघणार, आहे ना. देन फोर, टू कंट्रोल वीड. टू कंट्रोल वीड, तणाचा बंदोबस्त करणे, हे टिलेज ऑपरेशनचा उद्देश आहे. ते उद्देश फार महत्त्वाचे आहेत. फाईव्ह नंबर, टू रिमूव्ह स्टबल्स ऑफ प्रिव्हियस क्रॉप. टू रिमूव्ह स्टबल्स ऑफ प्रिव्हियस क्रॉप, अगोदरच्या पिकाचं जे अवशेष आहे ते काढून टाकणे. देन सिक्स, टू डिस्ट्रॉय इन्सेक्ट. टू डिस्ट्रॉय इन्सेक्ट, कीटकांचं पूर्ण बंदोबस्त करणे, डिस्ट्रॉय करणे. टू ब्रेक हार्ड पॅन, त्याचबरोबर जमीन जे कडक आहे ते ब्रोकन डाऊन करणे. देन एट नंबर, टू इन्कॉर्पोरेट ऑर्गॅनिक मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स इन टू द सॉइल. तर जे शेणखत वगैरे आहे ते जमिनीमध्ये व्यवस्थित मिक्सअप करण्यासाठी हे आपण कार्य करतो. देन नाईन, टू इनवर्ड सॉइल टू इम्प्रूव्ह फर्टिलिटी ऑफ सॉइल. जमीन खालची वर करणे, जमीन सुपीकता वाढवण्यासाठी आपण जमिनीची खाली वर करतो, तर ते टिलेज ऑपरेशनच केलं जातं. देन लास्ट, टू प्रेपर प्रॉपर सीड बेड फॉर जर्मिनेशन ऑफ सीड अँड ग्रोथ ऑफ द क्रॉप. त्यानंतर आपण पेरणी करण्याअगोदर काही लेआउट वगैरे करतो की जेणेकरून जर्मिनेशन चांगलं व्हावं. तर हे जे कार्य करतो आपण सगळं, तर बी चांगलं वापून निघावं, पिकाची चांगली वाढ व्हावी. तर दीज आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ टिलेज ऑपरेशन. तर 10 उद्देश तुम्हाला सांगितलेले आहेत की टिलेज ऑपरेशनचे उद्देश काय आहे ना. तर 10 उद्देशानुसार आपण काय करतो, जमिनीची मशागत करतो. हे उद्देश समोर असतात, आहे ना, काही यापैकी काही उद्देश समोर असणार, काही नसणार, त्यासाठी आपल्याला टिलेज ऑपरेशन देणं गरजेचं असतं आणि त्यानुसार आपल्याला करणं गरजेचं आहे. ज्या उद्देशाने आपल्याला टिलेज ऑपरेशन द्यायचं आहे तर त्या पद्धतीचं टिलेज ऑपरेशन देणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हे टिलेज ऑपरेशन जे आहे 10 च्या 10 तुम्हाला पाठ असायला पाहिजे. तर यानंतर आपण त्याचं एक्सप्लेन आपण करणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करू, प्रत्येक उद्देशाचं आपण थोडं एक्सप्लेन करू की हे टू लूज द सॉइल, टू पोरस द सॉइल हे का करावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान जय किसान.